तुमच्या सभोवतालच्या लोकांना तुम्ही त्यांच्यात पाहिलेल्या सर्वोत्तम गुणांसाठी ओळखा. वाईटऐवजी चांगले गुण ओळखल्याने तुम्ही त्याला प्रेरणा द्याल, पोषित कराल आणि प्रत्येकाकडून सर्वोत्तमच प्राप्त कराल. ज्याकडे तुम्ही लक्ष देता ते स्वाभाविकपणे विकसित होईल, किमान तुमच्यासाठी तरी. ज्या प्रत्येक मनुष्याला तुम्ही भेटता त्यांची एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजूही असते. जर तुम्ही वाईट गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमचं मन त्या वाईट गुणांनी अस्वस्थ राहील. इतर कुणाचा वाईटपणा तुमचा होईल आणि त्यामुळे तुम्हाला तो अधिकाधिक प्राप्त होईल, अगदी सगळीकडून. जर तुम्ही सर्वोत्तम गुणांकडे लक्ष दिलं, जरी काही लोकांमध्ये ते अगदी नगण्य असेल, जर तुम्ही सर्वोत्तम गुणांकडे लक्ष दिलं तर ते वाढतील. निदान तुमच्या मनात, तुमच्या अनुभवात ते वाढतील आणि पुष्कळ शक्यता आहे की ते त्यांच्यातही वाढतील. तर जेव्हा तुम्ही या जगात जगता, जेव्हा तुम्ही काम करता, कितीतरी लोक वेगवेगळ्या वाईट गोष्टी बोलतील आणि करतीलही तुमच्याबरोबर. पण जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही आहात तिथेच थांबून राहाल. जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं जे त्या लोकांमध्ये देखील अस्तित्वात असू शकतं, जे सतत विशोकत असतात. एक गोष्ट म्हणजे तुमचं मन कधीच कटू होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही शक्यता नेहमीच असते की कदाचित ते सुद्धा बदलतील. मी अनेक कार्यक्रम केलेत जेलमध्ये, भारतात आणि अमेरिकेत दोन्हीकडे. मी काही गुन्हेगारांना किंवा कैद्यांना भेटलोय ज्यांनी भयंकर गोष्टी केल्यात त्यांच्या आयुष्यात, पण त्यातल्या अनेकांनी स्वतःमध्ये परिवर्तन घडवलंय सोप्या योगक्रियांमुळे. मुख्य म्हणजे जेव्हा ते मायाबरोबर होते तेव्हा ते अगदी अप्रतिम लोक होते. हेच तुम्हीही करू शकता. तुम्ही ऐकलं असेल अंगुलीमालबद्दल, जे एक ऋषी बनले. तुम्ही ऐकलं असेल वाल्याबद्दल, जे महान वाल्मिकी ऋषी झाले. अशा खूप गोष्टी आहेत, त्यातल्या फक्त काही प्रसिद्ध झाल्या. अशी खूप लोकं आहेत ज्यांनी त्यांची कटुता त्यांच्या अप्रतिम स्वभावामध्ये परिवर्तित केली आहे, केवळ कुणीतरी त्यांच्या चांगल्या बाजूकडे लक्ष दिलं म्हणून. म्हणून कृपा करून ज्या कुणाला तुम्ही भेटता, जे काही त्यांच्यात तुम्ही सर्वोत्तम पाहता, तुम्हाला कल्पना करण्याची गरज नाही, जे काही सर्वोत्तम तुम्ही त्यांच्यात पाहता त्याकडे लक्ष द्या. तेच त्या लोकांचं प्रमाण समजा त्यांची प्रगती करण्यासाठी. त्यांची कटुता तुमच्या मनात प्रमाण समजून त्यांना सर्वात वाईट पातळीला उतरण्यास प्रवृत्त करण्याऐवजी. ही एक शक्यता आहे तुम्हाला जीवनातल्या प्रत्येक क्षणी या संधीचा वापर करण्याची. चला हे घडवून आणू.